कोपरखळणे येथील साई दर्शन कला क्रीडा मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्री उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. विशेष म्हणजे नवरात्री उत्सवामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवत असतानाच मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरही काल पार पडले. कोपरखळणे येथील साई दर्शन कला आणि क्रीडा मंडळातर्फे नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या नवरात्र उत्सवामध्ये भव्य प्रमाणात आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. मागच्या 20 पेक्षा अनेक वर्षापासून नवरात्री उत्सव या मंडळातर्फे आयोजित करण्यात येतो आणि मोठ्या भक्तिभावाने सर्व धार्मिक कार्यही पार पाडण्यात येते. हे आयोजनाचे मुख्य मार्गदर्शक रवींद्र म्हात्रे यांनी या आयोजनामागचा उद्देश आणि एकंदरीत कशा पद्धतीने आयोजित केलेले आहे याची माहिती दिली. साई दर्शन क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ आमचा जो आहे हा गेल्या 23 वर्षापासून आम्ही हा देवीचा प्रोग्रामही घेत असतो. यानिमित्त यावर्षी आम्ही असं म्हणजे दरवर्षीप्रमाणे आरोग्य शिबिर असतोच, परंतु यावर्षी आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी ओळखपत्र हे 22 आणि 23 या दिनांकाच्या घेतलं. आम्ही आज आरोग्य शिबिर आहे आणि उद्या जनजागृती, जसे आता आपल्याला माहिती असेल मलेरिया, डेंग्यूचा आणि हिवताप ह्या आपल्या कोपरखळणे नोव्हेंबरमध्ये वाढतं चाललेलं प्रमाण, यासाठी जनजागृती तीसुद्धा उद्या ठेवलेली आहे. आयुर्वेदमध्ये आम्ही असे प्रोग्राम ठेवलेले आहेत. हो, ती बाब खरी आहे की जे आपले मलेरिया जे कामगार हिवताप विभागाचे जे कामगार आहेत त्या कामगारांना किंवा ज्या UHP नागरी आरोग्य केंद्र, जसं मी कोपरखेरणे म्हणजे खेरणे UHP, माफे UHP, घनसोली UHP अन्य म्हणजे नवी मुंबईतल्या जेवढ्या UHP आहेत नागरी आरोग्य केंद्र, ह्यामध्ये जो औषध साठा जो आहे तसा मी पत्र आयुक्तांना दिलेला आहे की या दरम्यान त्यांना ते औषध पुरवठा कमी भेटतो आणि कॉन्ट्रॅक्टरला आणि कॉन्ट्रॅक्टर कामगारांना कमी देतो, जेणेकरून तिथे म्हणजे ही डेंग्यू मलेरियाची साथ जास्ती वाढण्याची शक्यता नाकारता पुढच्या काळात म्हणजे आता वाढण्याची शक्यता वाढली तर आहेच, पण अद्याप त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. हो, जरूर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या असं झालेलं आहे की कॉन्ट्रॅक्टर असं क्रिटिकल प्रॉब्लेम काय झालं की ठेका संपलेला आहे आणि ह्या प्रशासनामध्ये याच्यावर लक्ष दिलं नाही आणि प्रशासनाने लक्ष देऊन तो ठेकेदार नव्याने हे करून त्याच्यावरती लवकरात लवकर टेंडर काढून तो पूर्ण औषध साठा पूर्ण आता गोडाऊनमध्ये एक्सपायर डेट झालेले औषधं आहेत आणि ही नवी मुंबईमध्ये वापरण्यासाठी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी रवींद्र म्हात्रे यांच्या कामाविषयी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नाही, आम्हाला याबद्दल अतिशय आनंद होत आहे कारण असे कार्यक्रम रवींद्र म्हात्रे यांनीच केलेले आहेत आमच्या सेक्टरमध्ये, तर त्याच्यामुळे त्यांचा जो उपक्रम चाललेला आहे तो अतिशय चांगला आणि तो अतिशय व्यवस्थितपणे पार पडतो, यातच आम्हाला सगळ्यांचं त्यांचं कौतुक करावंसं वाटतं. कारण इतर ठिकाणी बघितलं तर आरोग्य शिबिरमध्ये नीट चालतं नाही चालतं आणि ते एक मुख्य आहे की रवींद्र म्हात्रे ते स्वतः इकडे हजर असतात, कोणताही कार्यक्रम असू दे कोणताही उपक्रम इतक्या चांगल्या तऱ्हेने ते राबवतात, त्यांच्याबद्दल त्यांचंही कौतुक करते आणि मी या इथल्या जनतेचंही कौतुक करते की याचा लाभ ह्या जनताही घेत आहे आमच्या इथे.
आमच्या साई दर्शन क्रीडा सांस्कृतिक मंडळाला गेली 23 वर्ष झाली आणि जवळजवळ मला सर्व आजूबाजूच्या सभासदांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी एवढा विश्वास दाखवला आहे की जवळजवळ 20 ते 10-15 वर्ष मीच अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे आहे आणि स्वतःहून मी माझ्या पद्धतीनं जेवढी मला मेहनत करता येईल तेवढी करतो. रिटायर माथाडी कामगार होता तेवढ्याला रिटायरमेंट होऊन 6 वर्ष झाली तरी गावावरून मी या कार्यक्रमासाठी इकडं हजर राहतो आणि हा कार्यक्रम आम्ही वसित मंडळ पुरं करतो. रवींद्र म्हात्रेंचे सर्व अगदी लहान पोरापासून मोठ्या माणसापर्यंत सर्वांना त्या आदरानं बोलवतात आणि आदरानं त्यांच्याशी विचारपूस करतात. रवींद्र बाबाजी म्हात्रे 1917 साल ही चालू आहे आणि घटस्थापना ही आता 23व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि तेव्हापासून त्या नव्या मुंबईच्या परिसरामध्ये कुठल्याही कामाच्या संदर्भात आजाराचा संदर्भात असो किंवा लहान मुलाचा असो किंवा ॲडमिशनचा असू द्या किंवा एखाद्याला काय आर्थिक गरज लागली तरीसुद्धा ते रवींद्र बाबाजी म्हात्रे सातत्यानं लोकांच्या सेवेमध्ये असतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्यानं आज ते नगरसेवक नसतील तरीसुद्धा ऑफिस त्यांचं डेली उघडं असतं आणि त्याच्यामध्ये सामान्य माणसांची जी काही अडचण असेल ती दूर होऊ शकते. अशा पद्धतीनं रवींद्र बाबाजी म्हात्रे काम करण्याची पद्धत त्यांची अतिशय सुंदर असल्यामुळं हा जनसामुदायिक एकत्र येतो आणि लोकांची कामं अशा पद्धतीनं नेत्र संदर्भात असो किंवा आजाराच्या संदर्भात असो कुठली अडचण जरी आली माणसामध्ये तरी ती दूर करण्याची पावर त्यांच्यामध्ये क्षमता आहे. अशा पद्धतीनं त्या आणि सातत्यानं वेळ देणं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अत्यंत मौल्यवान गोष्ट म्हणजे वेळ देणं, कारण वेळ दिल्याशिवाय तुम्हाला जनतेची कामं करू शकत नाही. अशा पद्धतीनं रवींद्र म्हात्रे साहेबांची कर्तबदारी असल्यामुळं आम्ही सातत्याने त्यांच्या पाठीशी उभे असतो. आतापर्यंत अंदाजे 75 लोक येऊन गेलेले आहेत आणि आज आम्ही इकडे म्हात्रे साहेबांबरोबर लायन्स क्लबचे सेक्टर 7 आहे. एक चॅरिटेबल हॉस्पिटल आहे, लोकांना तिकडे खूप स्वस्तामध्ये चांगल्या सुखसुविधा उपलब्ध आहेत. डायलिसिसपासून तर मल्टीस्पेशालिटी ICU ट्रोमा सेंटर आणि आमचे सगळे कन्सल्टंट सगळे लोकांच्या सेवेसाठी ते तत्पर असतात. आज आम्ही इकडे आय चेकअप, ब्लड चेकअप, ECG सारखे आम्ही विविध चाचण्या इकडे करत आहोत आणि पुढच्या अजून त्यांना जर सेवा पाहिजे असेल तर ते पुढच्या सेवा आम्ही लायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांना देण्यात येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश राठोडसह शेखर हंप्रस यांचा रिपोर्ट.